पडेगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने काढण्यात आला कॅन्डल मार्च. राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंतरवाली सराठी येथे उपोषण सुरू आहे. याचे पडसाद राज्यभरातील मराठा बांधवांनी ठिकठिकाणी उपोषण करून आंदोलन करून मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा दिला आहे. या अनुषंगाने कोपरगाव तालुक्यातील पडेगावातील सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करत राजकीय नेत्यांना गावबंदी करून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यात आला आहे. पडेगावातील बहुसंख्य मराठा समाज बांधव व महिला भगिनींनी कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. या कॅन्डल मार्चमध्ये बालगोपाळ, विद्यार्थी, माता, भगिनी, तरुण या सर्वांनी सक्रिय सहभाग घेत एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत महाराष्ट्र सरकारचा निषेध केला आहे. मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होईल असा इशारा देण्यात आला. तसेच जरांगे पाटलांच्या उपोषण करताना काही भरे वाईट झाल्यास सर्व जबाबदार महाराष्ट्र सरकार राहील असे सांगण्यात आले. आणि त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आपण तमाम पडेगावातील मराठा बांधव, नवे नवे पडेगावातील इतर समाजाचे देखील सर्व बांधव जे या साखळी उपोषणामध्ये सहभागी झाले, त्या सर्वांचे सकल मराठा समाज पडेगावच्या वतीने सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन. इथं मोठ्या संख्येने आपल्या समाजाच्या माता भगिनी देखील उपस्थित राहिल्या. निश्चितच आपल्या या आंदोलनामध्ये स्त्री शक्ती ते जेव्हा शक्ती आपल्या पाठीशी उभी राहते तेव्हा निश्चितच कुठलंही आंदोलन यशस्वी होत असतं. आणि म्हणून आलेल्या सर्व माता भगिनींचे देखील सकल मराठा समाजाच्या वतीनं सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन. या कॅन्डल मार्चची सांगता छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने करण्यात आली. तसेच मनोज जरांगे पाटलांना निरोगी व दीर्घायुष्य लाभावे यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करण्यात आली.